लोकांना बावळट तर नका समजू ना तुम्ही, लोकांनी बघितले आहेत बिग बॉस आधी पण. सीझन मध्ये असं होतंय की ते फॉलो करण्याच्या नादात कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटी काही उठल्या बरोबर नाचायचं असतं, म्हणजे आपण पहिल्या फ्रेम पासून दिसतो. बरोबर. सेलिब्रिटी कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुमच्यासारखीच मी पण खूप एक्सायटेड होते की मेघाचा माझ्या चॅनलवरती कधी एकदा मी इंटरव्ह्यू करते. सो आज फायनली तुमच्यासारखीच माझी पण इच्छा आज पूर्ण होते. थँक्स मेघा. हाय. सो वेलकम सेलिब्रिटी कट्टामध्ये, तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर आता तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की मेघाचं या बिग बॉस सीझन 2 विषयी काय मत आहे, तर त्याविषयी मी तिच्याकडून जाणून घेणार आहे. सो सुरुवात करूया. हाय मेघा. हाय. बिग बॉस सीझन 2 सुरू आहे सध्या, खूप काही काही घडामोडी घडत आहेत. Yes. आपल्याला वेगवेगळ्या सगळ्यांची रूपं बघायला मिळत आहेत. Yes. तर तुला काय वाटतं हा सीझन बघून? एक तर आपण सगळ्यांनी इतक्या आतुरतेने वाट बघितली होती सीझन 2 ची, आणि आम्ही सगळे कंटेस्टंट जे सीझन 1 मध्ये होतो ते आत्ता यावेळी पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून मराठी बिग बॉस बघणार होतो. सो खूप जास्त एक्सपेक्टेशन्स होत्या आमच्या, आणि कदाचित त्या खूप जास्त एक्सपेक्टेशन्स आमच्याही आणि प्रेक्षकांच्याही असल्यामुळे कुठेतरी थोडीशी निराशा झाली. पण ती स्वाभाविकच आहे, कारण पहिला सीझन हा एक म्हणजे असं खूप एनर्जीने भरलेला. Yes. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला असा तो सीझन होता. इंडस्ट्रीतलेच आपण सगळेजण एकत्र आहोत एका घरामध्ये, या गोष्टीची सतत जाणीव आम्हाला प्रत्येकाला होती. कधीतरी कोणीतरी एकमेकांसोबत काम केलेलं होतं, एकमेकांना ओळखत होतो. सो या गोष्टींचं एक भान होतं. बरोबर. संबंध महाराष्ट्र आपल्याला बघतोय, आपण कितीतरी लोकांचे फेवरेट आहोत, आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनात या गोष्टींचं भान ठेवून, बॅक ऑफ द माइंड भान ठेवून आम्ही त्या सीझनमध्ये वावरलो होतो. आणि प्रत्येकाचा एक ओरिजिनल स्वभाव तिथं दिसत होता, एक रिअल पर्सनॅलिटी दिसत होती. फॉर एक्झाम्पल, माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मी ऑलवेज यु नो मला ती माझी एनर्जी कुठेतरी काम म्हणजे वापरायची असते, सतत एवढी एनर्जी असते. मग ती सकाळीची उठल्यावर तो मॉर्निंग डान्स असू दे, किंवा मग घरातली इतर कामं असू दे, किंवा टास्क असू दे, सगळीकडे ती एनर्जी दिसून यायची. इव्हन रात्री झोपताना सुद्धा कोणी मला असं खूप थकलेलं आणि मरगळलेलं बघितलं नसणार, झोपेपर्यंत मी आणि सई गप्पा मारत असायचो. सो हा एक स्वभाव होता, बेसिक नेचर होता. पण वेरज रेशमताईचा पण ओरिजिनल एक स्वभाव होता की ती म्हटली मला सकाळी उठल्या मला नाही आवडत डान्स करायला, म्हणजे मी करूच शकत नाही, मला सेटल व्हायलाच एक 15-20 मिनिट लागतात. हा तिचा एक ओरिजिनल बेसिक स्वभाव की उठल्या तिच्यात नसते ती एनर्जी आणि तिला नाही आवडत. सो कुठेतरी सगळ्यांचे रिअल नेचर होते, मग भलेही ते प्रेक्षकांना आवडत असो नसो, पण कुठेतरी एक ओरिजिनॅलिटी होती. वेरॅज इथं मी एका कंटेस्टंटला बोलताना बघितलं की अरे सकाळी उठल्याबरोबर नाचायचं असतं, म्हणजे आपण पहिल्या फ्रेम पासून दिसतो. बरोबर. सो हा थॉट त्यांच्या डोक्यामध्ये मागचा सीझन बघितल्यामुळे आला. पण इट्स नॉट दॅट की सकाळी उठल्या मी खूप डान्स केला किंवा त्यामुळे मी जिंकले. इट्स अ बेसिक ओरिजिनल स्वभाव जो प्रेक्षकांना आवडला. सो तोच तुम्ही कॉपी केला पाहिजे, नॉट नेसेसरी. ती तुमचा स्वतःचाही ओरिजिनल स्वभाव दाखवा, तुमच्या ओरिजिनल क्वालिटीज दाखवा. कदाचित त्या मागच्या सीझनपेक्षा जास्त अपील होऊ शकतात प्रेक्षकांना, कारण काहीतरी त्यांना रिअल बघायला मिळत आहे. बेसिकली हा रियालिटी शो आहे, अँड पीपल एक्सपेक्ट रिअल कॅरेक्टर्स आणि रिअल नेचर लोकांचं तिथं, रिअल पर्सनॅलिटीज दिसाव्या. वेरॅज इथे फक्त मागच्या सीझनच्यांनी हे केलं म्हणून आपण हे करूया, कोणामध्ये तरी एक यु नो लव्ह कनेक्शन होतं सो आपण पण ते फॉर्म करूया, हे असं बळजबरी घडवून गोष्टी केल्या. एक तिथं मागच्या सीझनमध्ये दोन ग्रुप होते, तसे आपणही दोन ग्रुप करूया. वेरॅज आजपर्यंतच्या बिग बॉसच्या एवढ्या हिस्ट्रीमध्ये दोन स्ट्रॉंग ग्रुप एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतायत असं चित्र आजपर्यंत कधीही नव्हतं, आणि त्या ग्रुपमध्ये सुद्धा अजून ग्रुप आहे. हां, तर असं कधीच पूर्वी नव्हतं. आधीचे जे सीझन झाले त्याच्यात पहिल्यांदा असं घडलं होतं की बिग बॉस हे दोन हिस्स्यामध्ये डिवाइड झालं होतं बिग बॉसचं घर. सो
ती मागच्या सीझनची ओरिजिनॅलिटी होती. वेरॅज इथं आल्या आल्याच यांनी ए तू माझ्या ग्रुपमध्ये येतो का, तू माझ्या ग्रुपमध्ये येतो का, तू माझ्या ग्रुप असं बोलून बोलून लोक बोलून गोळा करून त्यांनी ग्रुप फॉर्म केले, विच इज नॉट वर्किंग बिकॉज ते इमोशनली एकत्र आलेले लोक नाही आहे, इमोशन्सने बॉन्ड झालेले लोक नाही आहेत. मी सई पुष्की आम्ही इमोशनली एकमेकांसोबत होतो, आऊ क्षमा आम्ही सगळे इमोशनली एकमेकांसोबत होतो आणि दॅट्स द रिझन तो जो बॉन्ड होता तो शेवटपर्यंत राहिला. तो बळजबरी क्रिएट केलेली टीम नव्हती. वेरॅज इवन रेशमताई, आस्ताद, स्मिता, भूषण, सुशांत, राजेश हे पण सगळे एकमेकांचे स्वभाव सारखे, कुठेतरी इंटरेस्ट त्यांचे, बोलण्याचे विषय सारखे, ह्या गोष्टींमुळे ते एकत्र आले होते. त्यांनी असं पर्टिक्युलरली ग्रुप बनवले नव्हते किंवा आम्ही पर्टिक्युलरली तो ग्रुप बनवला नव्हता, ते आपसुक आपोआप झालेले ते ग्रुप्स होते. इथे सगळं आर्टिफिशियल आहे, म्हणजे मागच्या वेळेस होती तशी गँग आपण बनवायची असा विचार करून करून त्यांनी लोक जमा केले आणि ते ग्रुप बनवले आणि दॅट्स द रिझन ते टिकत पण नाही आहे. बरोबर, बिकॉज देर इज नो लॉयल्टी. लॉयल्टी यासाठी नाही आहे, देर इज नो इमोशन्स इन बिटवीन. सो इमोशन्स शिवाय सगळ्याच गोष्टी अपूर्ण असतात. ते लोक ना या गेमला फक्त एक गेम आहे, करेक्ट, आणि सगळे टीआरपी टीआरपी चालू आहे. फुटेजसाठी प्रत्येक गोष्ट करूया, फुटेजसाठी सकाळी उठून आपण नाचलं पाहिजे कारण आपण फर्स्ट फ्रेम पासून दिसतो. अरे मी हा थॉट ठेवून कधीच डान्स केला नव्हता, कारण तसं असतं तर ते दिसलं असतं कॅमेऱ्यात की अरे हे मुद्दाम चाललंय. बरोबर, बट दॅट वॉज व्हेरी नॅचरल थिंग. मी आणि सई आम्ही जरा यु नो आम्हाला नाचायला खूप आवडायचं आणि ती मस्ती आमच्यामध्ये ओरिजिनली होती. सो तिथं कोणाला कॉपी करणं हा प्रकार नव्हता. ते आम्ही वाट बघायचो मॉर्निंग सॉंगची, कारण आमच्यासाठी दिवसभराची ती एनर्जी गोळा करण्याचं एक तेवढंच एक गाणं ऐकायला मिळायचं दिवसभरात. अदरवाईज तिथे टीव्ही नाही, रेडिओ नाही, न्यूजपेपर नाही, पुस्तकं नाही, काही नाही, काही नाही. सो आमच्यासाठी ते सकाळी लागणारं मॉर्निंग वेकअप सॉंग हे आमच्यासाठी एनर्जीचा बुस्टर असायचं. दॅट्स द रिझन वी यूज टू डान्स. बट पहिल्या फ्रेमपासून दिसायचं आहे यासाठी नाचायचं आहे नाही, दॅट्स नॉट राईट. किंवा मग एक गँग करून आपल्याला पुढे जायला पाहिजे हा एक फॉर्म्युला आहे. तुम्ही मागच्या सीझनला कंटेस्टंट जे वागले त्याला एक फॉर्म्युला समजून तुम्ही जर अप्लाय कराल तर हे गणित, भूमिती किंवा कुठलं शास्त्र नाही आहे. दिस इज नॉट एनी रॉकेट सायन्स की जिथे तुम्ही एखादा फॉर्म्युला वापरून चालायला हवं. तिथं तुम्ही जे आहात, तुमच्या घरी जे आहात, जसे आहात ओरिजिनल तसे वागा, दिसा. आता फॉर एक्झाम्पल मी किचन सांभाळत होते किंवा मी कुकिंग करत होते म्हणून बाकी सगळ्यांनी यावेळेस किचनमध्ये हे केला, किंवा मला कोणीतरी म्हटलं की हिने शिल्पाला फॉलो केलं का, पण नाही. ऑफकोर्स आता नेहा शितोळेला शिल्पाला फॉलो केलं असं कुणी कुणी जर म्हटलं असेल तर लेट मी टेल यू, शिल्पा टास्कमध्ये ती इतकी इंटरेस्टेड नसायची. करेक्ट, ती तिच्या स्वभावामुळे ती जिंकली, तिच्या चांगल्या वागणुकीमुळे ती जिंकली. वेरॅज मी मग असं म्हटलं तर मग मी शिल्पासारखे मी किचन पण सांभाळलं, हिनासारखे मी टास्क पण केले आणि विकाससारखं मी डोकं पण लावलं. सो आय वॉज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय एनी वन पर्टिक्युलर पर्सनॅलिटी. मुळात माझ्या पर्सनॅलिटीचे स्वतःचे ते ट्रेड्स आहे की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, किंवा किचनवर मला कंट्रोल ठेवायला आवडतं. ते माझ्या घरीसुद्धा तसंच आहे बेसिकली. मी अगदी नवऱ्याला चहासुद्धा हातात नेऊन देते कारण तो सुद्धा माझ्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे असं माझी ती घरातली एक सिस्टम आहे. सो किचन मला बेसिकली स्वतःला हँडल करायला यासाठी आवडतं की मी थोडी ओसीडी आहे आणि मला असं असतं की सगळं जे आहे ते नीट नेटकं व्यवस्थित, म्हणजे स्वयंपाक केला की तिथल्या तिथे हातोहात भांडी पण झाली पाहिजेत, ओटा पण क्लीन होत राहिला पाहिजे, फार ओट्यावर घाण पण व्हायला नको. सो हे माझे खूप सारे इश्यूज असतात कुकिंग करताना, आणि दुसरे करताना ते फॉलो करतील की नाही, सांभाळतील की नाही, त्यापेक्षा आपणच करून टाकूया पटकन असा माझा तो स्वभाव. आणि मुळात दिवसभर मला एंगेज राहायला आवडतं, काही ना काही करत सतत. आता याच्यावर पण तुम्ही इन्स्टावर पण बघत असाल, मी अधूनमधून मी रेसिपीज टाकत असते. सो इट्स नॉट ओनली फॉर द शो, इट इज माय बेसिक अँड रेग्युलर लाईफस्टाईल विच आय लिव्ह देअर इन द हाऊस. सो आत्ताच्या सीझनमध्ये असं होतं आहे की ते फॉलो करण्याच्या नादात कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीज ओव्हर शॅडो होत आहेत आणि दिसत नाही आहेत, पण त्या दिसतील जेव्हा तेव्हा मजा येईल शोमध्ये, आणि ते त्याच बघण्यामध्ये खरा आम्हाला इंटरेस्ट आहे. आणि आत्ता त्यांच्या या अशा वागण्यामुळेच ना आम्ही एकाची सुद्धा छान अशी प्युअर फ्रेंडशिप नाही बघू शकत होत की अरे
कोणा एक प्रत्येक जण म्हणजे काहीतरी स्वार्थासाठी म्हणून प्रत्येकाजवळ म्हणूनच हे रिलेशन टिकणार पण नाही. जसं आता आपण बघितलं तर केव्हीआर ग्रुप तुटलेला आहे. तुटलेला असं म्हणता येणार नाही. पराक्षिती एक स्ट्रॅटेजी. मी जेव्हा यांचा ग्रुप ज्या दिवशी फॉर्म झाला ना त्या दिवशीच मी आम्ही ना ऍक्च्युली आमच्या ग्रुपवर हम चार बेमिसाल नावाचा माझा शर्मिष्ठाचा सई आणि पुष्कीचा आमच्या चारींचा एक ग्रुप आहे आणि प्लस टेक अ स्टँड नावाचा त्याच्यात रेशमताई पण आहे सुशांत पण आहे आस्तात पण आहे आणि आम्ही चारी पण आहोत असा एक ग्रुप आहे. सो मी तिथेच मला क्षमा एकदा विचारत होती शर्मिष्ठा की अगं कसे हे ग्रुप आहे कोण आपल्या म्हणजे जेव्हा मी घरात आले होते वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तेव्हा मला माहीत होतं की कुठल्या ग्रुपकडून मला खेळायचं आहे किंवा कुठला पॉझिटिव्ह दिसतोय किंवा कुठल्या ग्रुपच्या बाजूने उभं राहणं योग्य आहे. सो इथं मला तसं काहीच कळत नाही आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा चांगला आहे एखादा वाईट आहे एखादा चांगला आहे. इथं देर आर नो प्रॉपर ग्रुप्स इन द हाऊस. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीच कळत नाही आहे कोणाकडनं उभं राहावं. मी म्हटलं क्षमा तू जरा एक दोन आठवडे थांब बघ हे ग्रुप आहे ना असेच बनलेले आहेत आणि असेच तुटणार पण आहेत. या ग्रुपचा मेजर जो म्हणजे आपण म्हणतो ना पाया भक्कम असेल तर त्यावर एक भक्कम इमारत उभी राहते. पण यांचा पायाच मुळात इतका पोकळ आहे कारण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येऊन तो बॉन्ड खोटा खोटा दाखवून लोकांना बावळट नका समजू ना तुम्ही. लोकांनी बघितले आहेत बिग बॉस आधी पण. सो स्वतःच्या स्वार्थापोटी एकत्र आलेली ही माणसं आहेत हे टिकणार नाहीत. इथं लॉयल्टी फ्रेंडशिप आणि त्या डीप इमोशन्स आपल्याला नाही एक्सपिरियन्स करायला मिळणार असं मी क्षमाला म्हटलं होतं. हे ग्रुप तुटणार दोन तीन आठवड्यात हे ग्रुप तुटणार आणि इमिजिएटली नेक्स्ट वीक ते झालं. सो असं कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड माझ्या हा थॉट होता की हे नाही फार तुटणार. म्हणजे जसं इलेक्शनच्या काळात असतं ना की जो पक्ष वर जातोय त्याच्या बाजूने सगळे जातात तसं म्हटलं इथे पण फुटाफुटीचं राजकारण बघायला मिळेल आपल्याला. जो प्लेअर चांगला खेळेल हळूहळू बाकी प्लेअर त्याच्या साईडने जाऊन उभे राहतील की एका पॉझिटिव्ह माणसासोबत आपण राहू तर आपणही पॉझिटिव्ह दिसू हा बेसिक थॉट त्यांच्या डोक्यात येणं अगदीच साहजिकच आहे. नेहा जरा चांगलं खेळायला लागली पराग लगेच तिच्याकडे गेला. सो मी हे आधीच म्हटलं होतं असं आपल्याला कदाचित बघायला मिळू शकतं आणि तसंच होत आहे. बट आय एम स्टील वेटिंग कारण अजून एक चार आठवडेच झाले आहेत आणि आय एम स्टील होपफुल की बाय द मिड ऑफ द शो आपल्याला कुणीतरी एक फेवरेट सापडेल.